जिथे डिजिटायझेशन हा लोकांच्या फायद्याचा सौदा झालाय तिथे त्याचे तोटेही कमी नाही आहेत. ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. यासोबतच ATM मधील कार्ड क्लोनिंग सारख्या घटनांमुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतोय. या गोष्टी लक्षात घेऊन आता रिझर्व्ह बँकेने एक मोठी घोषणा केली आहे. या अंतर्गत आता प्रत्येक बँकेच्या ATM मध्ये कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. RBI पतधोरण बैठकीचे निकाल समोर ठेवताना गव्हर्नर दास यांनी एक मोठी घोषणा केली. ते म्हणाले की डिजिटल फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी RBI वचनबद्ध आहे. ही प्रकरणं रोखण्यासाठी आता देशातील सर्व बँकांमध्ये कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा दिली जाणार आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे की या सुविधेअंतर्गत तुम्हाला ATM मधून पैसे काढण्यासाठी आता डेबिट कार्डची आवश्यकता नाही आहे. या सुविधेअंतर्गत आता UPI मदतीने डेबिट कार्ड न वापरता कोणत्याही बँकेच्या ATM मधून पैसे काढता येणार आहेत. काही बँका आधीच त्यांच्या ग्राहकांना ही कार्डलेस सुविधा देत आहेत, पण आता गव्हर्नर दास यांच्या घोषणेनंतर सर्व बँकांना त्यांच्या ATM मध्ये ही सुविधा द्यावी लागणार आहे. या सुविधेद्वारे ज्या बँकेचे कार्ड तुमच्याकडे आहे त्याच बँकेच्या ATM मध्ये तुम्हाला जावं लागणार आहे. RBI कडून माहिती देण्यात आली आहे की त्यांच्या सर्व बँका आणि संपूर्ण ATM नेटवर्क ऑपरेटर कॅशलेस कॅश काढण्याची सुविधा प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे. या सुविधेद्वारे जेव्हा एखादी व्यक्ती ATM मधून पैसे काढते तेव्हा त्या खातेदाराची ओळख UPI वापरून प्रमाणित केली जाईल, त्यामुळे फसवणुकीच्या घटना कमी होतील. ATM मधून पैसे काढणाऱ्या लोकांच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होतीये. मध्यवर्ती बँका RBI म्हणण्यानुसार कार्ड शिवाय पैसे काढल्यास स्कीमिंग, कार्ड क्लोनिंग, उपकरणाशी छेडछाड यासारख्या फसवणुकीला आळा घालण्यास मदत होईल. मध्यवर्ती बँक कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा वाढवण्याचं हे मुख्य कारण आहे. त्यामुळे तुम्ही कार्ड शिवाय UPI वापरून तुमच्या बँकेतून सुरक्षितपणे पैसे काढू शकता.